महाराष्ट्र नवनिर्माण सेना के नेता संदीप देशपांडे पर कुछ दिन पहले मुंबई में कुछ लोगों ने जानलेवा हमला कर दिया। इस हमले में संदीप देशपांडे घायल हुए थे। मागणी आमचे जे प्रवक्ते आणि प्रदेश सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर 3 तारखेला सकाळच्या वेळेवर ज्या पद्धतीने भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून आम्ही आज नागपूर शहरातर्फे एक मूक मोर्चा म्हणून आंदोलन केलेलं आहे। कारण लोकशाही मानणारा वर्ग पक्ष असल्यामुळे आम्ही हे दाखवून दिलं लोकांना की प्रत्येक वेळेस आंदोलन करून तोडफोड करते बा या पद्धतीचं पक्ष नाही। म्हणून आज आम्ही लोकशाही मार्गाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या समोर आम्ही या पद्धतीने आज आंदोलन केलेलं आहे। आमची मागणी एकच आहे की या 4 लोकांना पकडल्यानंतरही जो यांचा मुख्य सूत्रधार आहे तो अजूनपर्यंत सापडला नाही त्याला अटक व्हायला पाहिजे। संशय नाही आहे, त्यांनी तर सरळ सांगितलं आहे आणि जो सापडलेला व्यक्ती आहे तो ठाकरे गटाच्या माथाडी कामगार सेनेचा पदाधिकारी आहे। तर तो त्याच्यातून स्पष्ट होते की बा यांनी ठाकरे गटाच्याकडून लोकांकडून हा हल्ला झालेला आहे।